सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस आला. या वादळी पावसात बांदा येथे सुमारे 20 विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असून नागरिक हैराण झाले आहेत. सावंतवाडी दोडामार्ग येथे सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर बांदा परिसरात विद्युत तारा तुटल्या तर काही ठिकाणी विद्युत खांब कोसळले आहेत. या पावसाने वीज वितरणच्या कारभाराचे 3:13 वाजवले आहेत. यामुळे मंगळवारी या परिसरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज वितरणच्या या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पहिल्याच पावसात वीज 2 दिवस गायब होत असेल तर पावसाळ्यात काय होणार असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच काही भागात वादळी वाऱ्याने आंबा काजूची कलमेही उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.